हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसं आहे जण मस्त मजेत आहात ना तर आता सकाळचा टायमिंग आहे नाश्ता वगैरे सगळं बनवायचं आहे तर माझा ॲक्च्युली आधी ठरलं नव्हतं की भाजी कोणती बनवायची आहे ती त्याच्यामुळे मग मी विचार आधी करत बसले की ही बनवू का ती बनवू काय झालं होतं का, का माहिती आहे का की हिरवे वाटाने मी भिजत घातलेले होते म्हणजे ते आदल्या दिवशीच घातले होते आदल्या दिवशी म्हणजे का परवाच्या दिवशी आदल्या दिवशी असं म्हणेल मी तर ते काल काय केलीच नाही त्याची भाजी त्याच्यामुळे मग ते असे ठेवून दिले होते फ्रीजमध्ये म्हटलं उद्या करेन तर आज असा प्रश्न झाला मला पट की आता वाटाण्याची भाजी बनवू इकडे आता मेथी पण होती आणलेली तर म्हटलं मेथी जास्त होती त्याच्यामुळे एका टायमिंगला होईल अशी तर केली पाहिजे तर मग मी विचार केला की जाऊ दे मेथीची भाजी बनवून टाकतील कारण की परत आता अर्धी मेथी असणारच आहे परत त्याची भाजी करावी लागणारच आहे थो थोड्या दिवसांनी तरी त्याच्यामुळे म्हटलं की आज केली तर बरं होईल म्हणून म्हटलं मेथी आधी पटलक पटकनची रुण आधी घेतली आणि म्हटलं ती भाजी आधी फोडणीला देऊया आणि वाटण्याचा प्रश्न पडला होता आमटी बनवू का भाजी बनवू म्हटलं आमटी बनवली तर नवऱ्याला आवडेल की नाही का प्रश्न आहे त्याच्यामुळे म्हटलं की तर आता म्हटलं भाजीच बनवून घेते तर एककडे मेथीची भाजी ठेवली आणि एक इकडे आता वाटाणे जे आहेत ते उकडे ठेवलेले आहेत काय नंतर उकडून घेतले की कसं म्हणजे कुकरलाच उकडून घेतले की कसं पटकन होऊन जाते भाजीच्यामुळे तिकडेच उट उकडून घेतलं दोन शिट्ट्या दिल्या की पटकन व्यवस्थित अगदी वाटाने जे ते उकडत उकडतात मग मग भाजी जी आहे ती फोंडीला देईन मी तर आता घाई झाली कारण की आता दोन दोन भाज्या बनवायच्या त्याच्यामुळे आणि आता त्याच्यात एक असं झालं आहे की आता हे चपातीचं पीठ पण मळायचं होतं मला खरं तर आता चपात्या नाही बनवायच्यात दुपारच्या जेवणासाठी चपात्या बनवायच्यात पण मी आत्ता पटकन मुळून ठेवणार आहे नंतर मग आता सकाळच्या टायमिंगला काय भाकरीच असते आणि भाकरीच आवडीने खातो त्याच्यामुळे भाकरीच बनवणार आहे तर चपात्याचं पीठ म्हटलं पटकन आता म्हणजे मळायला पाहिजे मला चपात्या पीठाचं काय काय झालंय की आता ते जास्त दिवस झालेले आहेत म्हणजे आता वापरलंच नव्हतं मध्ये त्याच्यामुळे म्हटलं की ते आता वापरलं तर पाहिजे कारण की असंच काय भेकून द्यायचं नाहीये ते आणि चांगलं आहे पीठ म्हणा पण बरेच दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे म्हटलं वापरायला तर पाहिजे त्याच्यामुळे म्हटलं दुपारच्या टायमिंगला म्हटलं चपात्या होतील आणि कसं हल्ली ना भाताचा खरं तर कंटा आला आहे गरमी सुरू झाली ना की खरं तर जेवण कधी कधी आपल्याला नकोसं वाटतं तर त्याच्यामुळे जेवण पण आता कमीच झालेलं आहे आमचं जेवायचं आणि मग असंच इतरच काहीतरी असं खावंचं वगैरे वाटतं त्याच्यामुळे म्हटलं की चपात्या असले की जरा चपात्या खाल्ल्या की थोडंसं भात घेतला की ते बरं पडतं म्हणून त्याच्यामुळे म्हटलं ते पटकन हे आधी चपात्यांचं पेटी मोळून घेते आणखी पण बरेच इकडे तिकडे कामं आहेत गोल्डन इकडे तिकडे फिरतं आहे त्याचं पण काय काय ना काहीतरी चालू होतं मध्ये मध्ये मग मला तिकडे जावं लागतं की काय आणलंच ते तर त्याने काय केलं माहिती आहे का की त्याने मग आता बाहेर त्याची जी झाडं आहेत ना बालकरीमध्ये लावलेली त्या कुंड्यांमधला कुठे त्याला दगड मिळाला काय माहिती तो दगड छोटासा घेऊन आला तोंडातून आणि तो, तो चगडत बसला तिथे आवाज आला म्हणून बघायला गेलो तर म्हटलं ह्याच्या तोंडात आता दगड तो दगड काढून घेतला म्हणजे त्याला कसं आहे ना की काही म्हणजे तो काय करतो माहिती आहे का आता त्याची खेळणी आहेत ना एक खेळणं घे झालं का ते फेकून देणार कुठेतरी सोप्याच्या गाडी बेडच्या गाडी टाकून देणार नवीन नवीन त्याला ना असं खेळायला पाहिजे असतं आता ती खेळणी सगळी झालेली आहे त्याला खेळून खेळून नाही तो तर त्या इतर नव्या नव्या गोष्टी शोधत असतो की आणखी नवीन काहीतरी भेटेल आपल्याला खेळण्यासाठी तर अशा दृष्टीने तो शोधत असतो आणि मग त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं जरा नाही तर काहीही घेऊन येतो किंवा झाडे वगैरे तर ते दुर्वा ज्या आहेत त्या आता चांगल्या वाढलेल्या आहेत मध्ये सगळे खराब झाले होते पण आता परत त्या सगळं मी ते ना दुर्वा सगळे कट केल्यात आणि आता ते चांगले आता ते वाढलेल्या आहेत त्यानं खत पण घातलं त्याच्यामुळे आणखी चांगली वाढ झाली आहे तर त्या ज्या दुर्वा आहेत त्या का म्हणजे का असा घरात घेऊन येणं तेवणं वगैरे कचऱ्या वस्त्याचं चालू असं सकाळचं मला वाटतं मी एकदा घरातनं जरी कचरा सगळे काढून घेतला तरी दिवसात न तीन वेळा तरी कचरा हा काढावाच लागतो कारण की त्याचे कारणामे बरेच असतात असतो तर चला असो कारणानामे जरी असले तरी तो खूप क्यूट आहे आणि ठीक आहे आम्हाला चालतात असे कारणामे असलेले म्हणा बा, तर आता इकडे भाजी झालेली आहे आता इकडे दुसरी ज्या भाजी आहे वाट्यानं बटाट्याची ती आता पटकन करून घेते मी इकडे सगळी तयारी केलेली आहे मी त्यानंतर आता इकडे हे लास्टचं पार्सल आलेलं आहे लास्ट म्हणजे काय इतकं सगळं ऑर्डर केलं होतं आता हे शेवटचं एकच राहिलं होतं ते आज आलेलं आहे तर ह्या ज्या पिशव्या आहेत त्या मागवलेल्या होत्या ह्या सहाचा सा सेट होता हा आणि खूप सुंदर आहे कलर पण एकदम छान आलेले आहेत आता इथे मी तुम्हाला चार दाखवते दोन पिशव्या आम्ही दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आता चार राहिल्यात तर खूप सुंदर आहेत म्हणजे आपण रिटर्न गिफ्टसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं आणि पर्स वगैरे पण बरेच काय काय होतं रिटर्न गिफ्टमध्ये पण बरेच ऑप्शन होत्या म्हणजे अशा गणपतीच्या मूर्ती पण होत्या छोट्या छान अशा किंवा दिवे वगैरे होते पर्सच्या पण बरेच प्रकार होते तर पर्सपेक्षा पण मला ह्या पिशव्या मला खूपच आवडल्या आणि कलर जसेच्या म्हणजे जसे त्या फोटोमध्ये दाखवलेले होते त्याचप्रमाणे आलेले आहेत आणि क्वालिटी ह्या पिशव्यांची पण एकदम बेस्ट अशी आहे आणि डिझाईन पण तुम्ही बघत असाल आणि कलर पण सगळे वेगवेगळे होते आता हे चार कलर तुम्हाला होते आणखी जे दोन कलर होते ते एक येलो कलर मात्र डबल होता आणि दुसरा होता तो पोपटी कलरमध्ये होता पण सगळेच कलर खूप छान वाटत होते आणि आता इथे ह्या पिशव्यांना अशी चेन पण दिलेली आहे खूप सुंदर पिशव्या आहेत आणि हळदी कुंकसाठी पण म्हणजे कमी जर का माणसं येत असेल तर तरी तुम्ही असे वापरू शकता किंवा देऊ शकता हळदी कुंकला सुद्धा किंवा इतर कुठचे प्रोग्राम असतील छोटे असे तर त्यांच्यासाठी पण अगदी रिटर्न गिफ्ट जायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे हा आणि ह्या मध्ये ना सहाचा सेट होता तर मी सहाचा सेट आधी मागवला म्हटलं आधी बघूया आपण कशा येतात त्यामुळे मी सहाचाच मागवला आणि बाराचा सेट पण इथे आहे म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे असेल तसा सहाचा मागवला हो तर सहाचा घेऊ शकता किंवा बाराचा तुम्हाला सेट पाहिजे असेल तर बाराचा पण घेऊ शकता तुम्ही पण क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे आणि हे मला पडलं काहीतरी चारशे नव्वदला या सहा पिशव्या मला भेटलेल्या आहेत म आणि मीडियम साईज आहे म्हणजे लहान पण नाही आहे आणि जास्त मोठी पण नाही आहे मध्यम अशी साईज आहे पण खूप सुंदर आहे पिशव्या मला खूप आवडलेल्या आहेत तुम्हाला घ्यायच्या असते ते नक्कीच घेऊ शकता संध्याकाळ झाली आणि आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे मोरे डोंगरीच्या इकडे गोल्डनला फिरायला आणलेलं आहे आणि गोल्डन तिकडे फिरतोय मस्तपैकी आणि मी इकडे थांबली आहे ते दोघं जण तिकडे गेलेत तरी ते माझ्या ब्लॉगमध्ये मी फारसं दाखवलं नाहीये आता आम्ही आहे परत कारण की काळोख झालेला होता तर गोल्डनचा ब्लॉग केलेला आहे तर त्याचा ब्लॉग ज्यावेळी एडिटिंग करेन त्यावेळी तुम्हाला पाहायला भेटेल तो तर आता आम्ही लगेचच घरी जातो आहोत तर आताच आम्ही घरी आलो आणि आमची राईड आता संपलेली आहे आणि गोल्डन आता खूप दमला त्याच्यामुळे तो आता खातोय नाही काय म्हणजे त्याचं फुल खातोय आणि खूप मस्ती करून टाईली पण मी तिथे काही जास्त व्हिडिओ नव्हता केला त्याच्यात ज्यांचं गेलेले आहेत कारण की त्याच्यासाठी झाले नव्हते ना आणि मला वाटतं पंधरा दिवसानंतरच तो बाहेर असं गेलं एकट्या म्हणजे गावी वगैरे गायला गेलंच नव्हतं त्याच्यामुळे त्याला जरा म्हटलेलं की म्हटलं इथे जवळपास म्हटलं घेऊन जाऊया तर त्यांचं चालू आहे खाणं त्याचं पण असं आहे ना की एक एक ला लाड करून करून त्यांना त्या त्यांना दहा ते इथे बस बसलाय <Jake> चालू आहे खायचं काम चालू आहे खूप मस्ती केलं त्याने इतकी मस्ती केल्या नाही की आल्यावर खूप दमला आणि मग गप्प अगदी बसून होता पुढे नंतर मग जरा आता फिरतोयच सुट्टीचं पण चालू आहे आणि आता उद्या किंवा परवापासून जरा त्याला फिरवायचं आहे त्याच्यामुळे हे त्याला जरा दाखवून आलं की इथपर्यंत तुला यायचं आहे मग तर बघवाला आणि मस्त अगदी बसलेला गाडीवरती नव्या गाडीने गेलो होतो कारण की में की आम्हाला पण हल्ली म्हणजे हल्ली नाही आम्हाला बघा राईड काय भेटली नव्हती त्याच्यामुळे याला बोलले होते मी की म्हटलं कुठेतरी जवळपास तरी आपण जाऊया म्हणून तर त्याच्यामुळे मग हा बोलला की पटकन जाऊ येऊया कारण की आता परत ऑफिसला तर लांब होतो म्हणून काय सांगते ही चव्हाण सुरू आहेत ते